लोकसभा निवडणुकीबाबत धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितलं, दिल्ली माझ्यासाठी खूप दूर आहे। राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू असून राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी सर्व पक्षीयांकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे। अशात परळी बॅनरवर संसद भवन लावल्यानंतर धनंजय मुंडे ही लोकसभेच्या रिंगणात उतरणार या चर्चांना उधाण आलंय। यावर आज बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या चर्चेवर धनंजय मुंडे यांनी अखेर पडदा टाकला। मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही, एखाद्याला अर्धा ग्लास भरलेला दिसतो, कोणाला रिकामा दिसतो। लोकसभेचा उमेदवार म्हणून पक्षांनी माझ्यासोबत कसलीही चर्चा केलेली नाही। माझ्या दृष्टीने दिल्ली खूप दूर आहे, माझी लायकी लोकसभा लढवण्याची नाही, मी आणखीन खूप लहान आहे, असं सांगत धनंजय मुंडे यांनी तूर्तास तरी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलंय। या दरम्यान लोकसभा निवडणुकीत बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वासही मुंडे यांनी बोलून दाखवलाय। बीड जिल्ह्याच्या परळीच्या त्या सभेच्या निमित्तानं मागे जे बॅनर लागलेलं होतं, कारण आपल्या समोर येणाऱ्या निवडणुका ह्या पहिल्या लोकसभेच्या आहेत आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या आहेत। आपल्यासारख्या एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीला हे समजलं नाही किंवा समजून तो घेतला नाही, शेवटी पत्रकारिता काहीतरी काढायला पाहिजे म्हणून विषय हाच होता की आम्ही परळीत संकल्प केला की यावेळेस बीड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकेल, पण उमेदवार म्हणून जे माझ्या नावाची चर्चा आहे त्या बाबतीमध्ये पक्षांनी माझ्याशी कसलीही चर्चा केलेली नाही, पक्षामध्ये अशी कुठलीही चर्चा नाही आणि माझ्यासाठी दिल्ली आणखीन 20-25 वर्ष तरी लांब आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।